काल ज्या पंकजा मुंडेंनी स्टेटमेंट दिलं ते खरंच कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या खऱ्या आणि सच्च्या कार्यकर्त्यांना दुखवणारं होतं ते. कारण त्यांनी जे जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट कृतीचं त्यांनी मागच्या 5 वर्षात आणलं असतं तर त्यांचा नक्कीच 1 लाख मताधिक्यांनी त्यांचा विजय झाला असता. कृतीत आणलंच नाही त्यांनी जे काल वक्तव्य केले त्यांनी समाजाबद्दल, अनेक समाजाबद्दल. त्या समाजाबद्दल वक्तव्य त्यांनी 5 वर्षापूर्वी करायला हवं होतं आणि संपूर्ण जो काही कालचा त्यांचा डायलॉग्स होता जनतेबरोबर, तिथल्या कार्यकर्त्यांबरोबर, तो अंमलात 5 वर्षात का नाही आणलं हेच मला त्यांना विचारायचं आहे की अंमलात का नाही आणला 5 वर्ष. 5 वर्ष तुम्ही सत्य होता, 5 वर्ष तुमच्या 2 महत्त्वाची खाती होती आणि एवढं असताना तुम्हाला तुमचा मतदारसंघ जर सांभाळता येत नाही तर महाराष्ट्र काय तुम्ही फिरणार आणि काय करणार, दिवे लावणार? तुमचा मतदारसंघ तुम्हाला सांभाळता येत नाही. ज्याला आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही त्या व्यक्तीने आता पक्ष मी वाढवेल, पक्ष हे करेल, पक्ष ते करेल किंवा पक्षाने कारवाई करावी या गोष्टीचे उपदव्यापी वक्तव्य करणे गरजेचंच नव्हतं काल वाजता. देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं हा एकमेव उद्देश त्या मेळाव्याच्या पाठीमागं होता. पहा, मला चांगलं वाटतं गोपीनाथ मुंडेंमुळेच मी राज्यसभेवरून निवडून आलो. गोपीनाथ मुंडेंना मी चांगलं ओळखायचं. गोपीनाथ मुंडे तिथं स्थानिक लेवलला व आमचे माझे खासदार असतील, गायकवाड, पाशा पटेल असेल, तुमच्या इथल्या आमच्या काही अनेक OBC जातीचे लोक निवडणुकीला तिथं न्यायचे आणि 5 वर्षे त्यांना खऱ्या अर्थाने सांभाळायची, त्यांना 5 वर्ष सगळ्या गोष्टी करायची. पंकजा मुंडेंनी मला त्यांच्या जिल्ह्यातनं 10-12 फोन आले होते मराठा समाजाच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे, की बाबा तुम्ही काहीतरी लक्ष घाला इथं काकडे साहेब, मराठ्यांना त्रास होतो आहे, मुस्लिम समाजाला त्रास होतो आहे, दलित समाजाकडे दुर्लक्ष झालं आहे. असं असताना 5 वर्षांनी कुठल्याही समाजाकडे लक्ष दिलं नाही आणि त्याचं रूपांतर ते पराभवामुळे झालं आणि ते पराभवाचं रूपांतर एखाद्या नेत्यावरती खापर फोडणं डायरेक्ट इनडायरेक्ट हे मला योग्य वाटत नाही. मी पण राजकीय सक्रिय होऊन 5 वर्ष आले, आम्ही पण पुण्यामध्ये बरेचसे लोक निवडून आणले. आपला मतदारसंघ मजबूत असेल आणि आपण मजबूत असेल, आपण जनतेची नाळ आपली असेल तर गोपीनाथ मुंडेंना कधीच पराभवाचं शल्य म्हणजे पराभव पत्करावा लागला नाही. 1-2 वेळा पत्करावा पण तो एकदम सुरुवातीच्या काळात. नंतर गोपीनाथ मुंडे किती वाईट दिवस आले पण निवडून यायचे कारण त्यांचं जनतेशी सगळ्या समाजाशी नाळ होती. मला आठवत नाही की पाशा पटेल सारख्या व्यक्तीलाही 5 वर्ष कधी पंकजा मुंडेंनी जवळ केलं नाही, मी असेल मला कधी जवळ केलं नाही. असे अनेक कार्यकर्ते नेते असतील कधी कुणाला जवळ तिने केलं नाही आणि आता ते रूपांतर जातीवादीचं राजकारण तिने लोकल लेवलला केल्यामुळं तिचा पराभव झालेला आहे, दुर्लक्षामुळं पराभव झालेला आहे. आणि आता एखाद्या नेत्याबद्दल खापर फोडून ते पराजय आपलं पराजय दुसऱ्यावरती माथी कसा मारायचा आणि आपण कसं सुखरूप बाहेर पडायचं हे षडयंत्र एक प्रकारचं आणि पक्षालाही त्यातून ब्लॅकमेल करायचं आणि काहीतरी पत्रात पाडून घ्यायचं हे पूर्वीपासूनची प्रथा आहे त्यांची. त्यामुळं मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी विजय यात्रा काढली होती की सगळे परत त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. असं कोणी असं होतं म्हणणं नाही की माझा कार्यकर्ता, माझा नेता, माझा कॅबिनेटमधला सहकारी पडावा असं कुठल्याही मुख्यमंत्र्याला वाटत नसतं. हे संपूर्ण काहीतरी आपलं चुका दुसऱ्यांवर खापर फोडून मोकळं व्हायचं आणि आपण एक दाखवायचं की बाबा मी नेता आहे, तुम्ही नेता आहे, ते इतके तुम्ही काल जे स्टेटमेंट दिले ते सगळे स्टेटमेंट 5 वर्षापूर्वी का नाही दिले? तुम्ही 5 वर्ष मंत्री होता का पाण्याचा प्रश्न सोडवला नाही? का आता मराठवाड्याचा पुळका आला तुम्हाला? का इतर जातीचं वाक्य करताय तुम्ही? तुम्ही कुठल्या जातीच्या माणसाला तुम्ही पुढं आणलं दाखवून द्या मला.